आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणपतराव दादा आत्ताचा तुमचा डाव योग्य, आमदार सतेज पाटील. खोचक मुसद्दी विधानावर टाळ्यांचा कडकडाट. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी गणपतराव पाटील यांना उद्देशून, दादा या मैदानात तुम्ही आता टाकलेला डाव योग्य आहे, असा खोचक निर्वाळा दिला. आदरणीय स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या कर्तृत्वाला आणि कबड्डीला सलाम करायला आलेले सर्वच या भागातील नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र, आणि ज्यांनी 2 वर्षापासून कोल्हापूरमध्ये तुझा तो जीव रंगला या माध्यमातून सगळ्यांच्या हृदयावर ज्यांनी स्थान मिळवलेलं आहे तो राणा, आणि उपस्थित सर्वच कबड्डीवर फोन करणारे आपण सर्व सहकारी, आज उद्घाटन सोहळा आणि आपण सर्व उत्सुक आहोत स्पर्धा सुरू होण्यासाठी. गणपतराव दादांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या कला क्रीडा शैक्षणिक सहकार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्यानं गणपतराव दादा या ठिकाणी करत आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे किंवा जॉब फेअरच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याची भूमिका असू दे किंवा आमच्या ग्रामीण भागाचा रांगडा खेळ म्हणून ज्या कबड्डीकडे आम्ही सगळेजण आकर्षित आहोत, देशामध्ये क्रिकेट नंतर सगळ्यात जास्त या ठिकाणी फॉलोअर्स कुणाचे असतील तर ते कबड्डीचे आहेत, आणि प्रो कबड्डीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा व्यासपीठ आज कबड्डीपटूंना निश्चितपणे या देशामध्ये मिळालेला, आणि मला वाटतं गणपतराव दादांनी कबड्डीच्या स्पर्धा या स्टेडियम मध्ये घेऊन चांगली सुरुवात केलेली आहे. दादा रनिंग मध्ये फक्त पळायला लागतं, माजूरजूनं बघायला लागत नाही, कबड्डीमध्ये मात्र पुढचा काय करणार आहे त्याच्यावर लक्ष ठेवून डाव करायला लागतो. त्यामुळे मला वाटतं गणपतराव दादांनी कबड्डीच्या स्पर्धा घेतल्यात की लक्ष ठेवून खेळ खेळावा लागतो, आणि लक्ष ठेवल्याशिवाय डाव टाकता येत नाही, आणि म्हणून कबड्डीच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे चांगल्या पद्धतीची वाटचाल आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. फार वेळ बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु या नगरीमध्ये एक चांगलं स्टेडियम या ठिकाणी आहे, ज्या स्टेडियमचा वापर फार प्रमाणात झाला नव्हता असं गणपतराव दादांनी सांगितलं, आणि मला मगाशी उठताना सांगितलं की या स्टेडियमला आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. दादा तुमच्या शब्दाचा मान राखून माझ्या आमदार फंडातून 1,000,000 रुपयांचा निधी या स्टेडियमला मी या ठिकाणी देतो. निश्चितपणे जे काही नियोजन या स्टेडियमच्या खेळाडूंच्या विकासासाठी करायचं आहे, मग इथे लाईटची व्यवस्था करा, त्या 10 लाखामध्ये इतर काही व्यवस्था करायची असतील तर आपण निश्चितपणे या सगळ्यांशी बसून जे नियोजन करायचं ते नियोजन या ठिकाणी करावं, कारण की खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ही भूमी आहे. या तालुक्यानं निश्चितपणे सातत्यानं खेळाला आणि कबड्डीला प्रोत्साहन दिलेलं आहे. येणाऱ्या भविष्यकाळात गणपतराव दादांच्या माध्यमातून असंच प्रोत्साहन तुम्हाला सर्व खेळाडूंना मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. या स्पर्धेला माझ्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.